तुझे मेरे सुनो। 1832 साली बाळाजांची जांभेकरांनी मराठीतलं पहिलं वृत्तपत्र दर्पण हे सुरू केलं। दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं असताना त्याची पहिली 3 पाने त्यांनी इंग्रजीमधून लिहिली व नंतर 3 पाने त्यांनी मराठीतून लिहिली। एका व्यक्तीने बाळाजांची जांभेकरांना प्रश्न विचारला, तुम्ही असे का केले? तेव्हा शास्त्रीजी म्हणाले, आमच्या इथे इंग्रजांना मराठी कळत नाही, त्यांना इंग्रजीमधून कळावं, इंग्रजांनी आमच्यावर कसं अन्याय आणि अत्याचार केले आणि आमच्या इथल्या जनतेला इंग्रजी कळत नाही त्यांना मराठीतून कळावं, आम्ही त्या अन्याय आणि अत्याचाराला कशा प्रकारे प्रत्युत्तर देतो। तत्कालीन कालखंडामध्ये एक क्रांतिकारी विचार करण्याचं काम त्यावेळेसच्या सोशल मीडियाने केलं होतं, पण आज आम्ही सोशल मीडियाच्या विकास एवढ्या अर्थात गेलो की आम्हाला सातार समुद्रापार ईमेल पाठवता आले, मात्र आमच्या मामाच्या गावचं पत्र कुठेतरी हरवत झालं। या सोशल मीडियामुळे आम्ही जगातली सगळी ठिकाणं लॉकेट करू शकलो, परंतु माणसाच्या अंतरंगातल्या भावना आणि सद्भावना मात्र लॉकेट करू शकलो नाही। या सोशल मीडियामुळे आम्ही सातार समुद्रावर बसलेल्या आमच्या मित्र मैत्रिणीशी गप्पा मारू लागलो, परंतु शेजारी बसलेल्या आमच्या आई वडिलांशी गप्पा मारायला कळले। या विषयावरचं मत मांडण्याची ट्यूबी आहे स्पर्धक कोड क्रमांक 9 व्यासपीठावरून विषय म्हणते सोशल मीडियाच्या आभासी वास्तवात हरवते का तरुणाई। ज्येष्ठ विचारवंत नानी पालकीवाला असे म्हणतात, मीडिया इज द चॅनल ऑफ कम्युनिकेशन, लोकसभा त्याचा अत्यंत प्रभावी असं माध्यम म्हणजे सोशल मीडिया। आता आभासी वास्तवात म्हणताना पहिल्यांदा सोशल मीडिया म्हणजे काय हे जाणून घेणं फार महत्वाचं वाटतं। आता सोशल म्हणजे सामाजिक आणि मीडिया म्हणजे माध्यम, लोकांपर्यंत पोहोचण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम म्हणजे सोशल मीडिया। आता या सोशल मीडियाचे पुन्हा 3 प्रकार पडतात। पहिला पडतो प्रिंट मीडिया म्हणजे वृत्तपत्र म्हणजेच कागदी मीडिया, दुसरा पडतो तो इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि तिसरा पडतो सोशल मीडिया। जर आपण प्रिंट मीडियाचा विचार केला तर बाळासाहेब जांभेकरांच्या दर्पण पासून ते बहिष्कृत भारत, जनता, समता, केसरी, मराठा इथंपासून ते अगदी लोकमत, सकाळ, पुढारी इथंपर्यंतचा प्रवास। स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये एक क्रांतिकारी विचार करण्याचं काम त्यावेळेसच्या सोशल मीडियाने केलं होतं। स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जन्म झाला आणि या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून टीव्ही आणि दूरदर्शनचे अनेक चॅनल्स तुमच्या आमच्या भेटीला आले। ग्रामीण गावातल्या कथांपासून ते देशाच्या लोकांच्या मनोरंजनासाठी चित्रपटांच्या गाण्यांपर्यंतचा प्रवास होता। जेव्हापासून इंटरनेटचं जाळ या जगामध्ये वाढत गेलं तेव्हापासून हा इलेक्ट्रॉनिक मीडिया एवढा विस्तारित केला की त्याने माणसाच्या मनावर विकृत परिणाम करण्यास सुरुवात केली। याने काय झालं तर ग्रामीण गावातल्या महिलांवर, शक्यतो मुलींवर त्याचा मोठा परिणाम झाला। टीव्ही मालिकांनी त्यांच्या करिअरचे मार्ग बंद केले आणि प्रत्येकाच्या आयुष्याचं वाटोळ केलं। एवढेच नव्हे तर एखाद्या युवकाने आपल्या वडिलांवर घेतलेला हार, घरातल्या सासूसुनांची भांडणं, या सगळ्या गोष्टी चलचित्राच्या माध्यमातून माणसाच्या मनामनामध्ये टिंबवण्याचं काम ह्याच इलेक्ट्रॉनिक मीडियाने केलेलं पाहायला मिळतं। तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडिया। सोशल मीडिया म्हणतात यामध्ये व्हॉट्सअप, फेसबुक, हँगआउट, ई बुक, टेलिग्राम आणि हल्ली तुझ्या चाललेले इंस्टाग्राम आणि टिकटॉक। व्हॉट्सअप निर्माता जॉन कुक यांचं असं मत आहे, ते असं म्हणतात की मी या जगामध्ये व्हॉट्सअपची निर्मिती करत आहे, पण आलेल्या किंवा पाठवलेल्या कोणत्याही संदेशाला किंवा माहितीला मी जबाबदार नाही, प्रत्येक व्यक्ती ही पाठवलेल्या आणि आलेल्या संदेशाला जबाबदार असणार आहे। तेव्हापासून खासगी मीडियाच्या माध्यमातून आम्ही एकमेकांना व्हिडिओ चॅट शेअर करण्यापासून ते एकमेकांना दिवस नाही माझे व्यस्त झालो की आजची तरुण पिढी ही 1.5 GB डाटाच्या माध्यमातून 24 तास अवेलेबल त्या व्हॉट्सअपवरती राहू लागली आणि ह्या व्हॉट्सअपमुळे ह्या 1.5 GB डाट्यामुळे आजच्या तरुण पिढीला बेरोजगारीची जाणीव नाही याची मात्र ठाऊक वाटते। मार्क झुकरबर्ग यांनी 4 फेब्रुवारी 2004 रोजी फेसबुकची निर्मिती केली। याच फेसबुकमुळे सांगली जिल्ह्यातील 7 तालुक्यातील प्रियंका जहीर नावाच्या मुलाच्या प्रेमात पडलेली पळून गेली। उस्मानाबादचे युवक तब्बल 14 दिवस सायकलवरून प्रवास करून त्याच्या पाकिस्तानच्या एका प्रियसीला भेटण्यासाठी गेला। ट्विटरचा शोध ज्या माणसाने लागला त्याने आपली हरवलेली प्रियसी शोधण्यासाठी ट्विटरचा शोध लागला होता, परंतु आजचा युवक मात्र दुसऱ्याची हरवलेली प्रियसी आपली करून घेण्यामध्येच व्यस्त झालेले दिसतोय। एकीकडे ही परिस्थिती असताना जर दुसरी परिस्थिती आपण पाहिली तर आपल्याला असे दिसून येईल की छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सिंधुताई सपकाळ त्यांच्या इतिहासाला वाचा फोडण्याचं काम सुद्धा याच सोशल मीडियाने केलेलं पाहायला मिळतं। सद्गुरु गाडगे महाराज यांनी त्यांचे तीर्थराजन समाज प्रबोधन केलेलं पाहायला मिळतं। आतापर्यंत आपण सोशल मीडियाची नकारात्मक बाजू पाहिली, ज्याप्रमाणे नाण्याला 2 बाजू असतात तसंच सोशल मीडियाच्या सकारात्मक बाजूचा आपण विचार केला तर आपल्याला असे दिसून येईल की हिमाचल प्रदेशमधल्या एका मुलाला नोकरीची गरज होती, त्याला पुणे येथे नोकरी मिळाली। निर्भया सारख्या मुलीवर बलात्कार झाला, त्याला कॅन्डल मार्चच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचं काम सुद्धा याच फेसबुक आणि व्हॉट्सअपने केलेलं मिळायला मिळतं। मी तुझी चळवळ असेल, लोकपाल बिल असेल, विधायके असतील, या सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम सुद्धा या सोशल मीडियामध्ये झालंय। आता आपल्याकडे
टीव्ही असतो, टीव्हीला रिमोट असतो, मग आपल्या हातावर अवलंबून असते की आपण कोणत्या चॅनलला बघणार. तसंच आपल्या घरात सूर्य असते आणि त्या सूर्याचा वापर आपण एखाद्याचा फोन करायला करतो की भाजी कापायला, हे सुद्धा आपल्यावर अवलंबून असतं. तसंच सोशल मीडिया हे सुद्धा एक दुधारी शस्त्र आहे, त्याचा वापर आपण कसा करावा हे सुद्धा आपल्यावर अवलंबून आहे. व्यासपीठाचे रजा घेताना असा आशा व्यक्त करते की नक्कीच सगळेजण सोशल मीडियाचा वापर हा चांगल्या कामासाठी. सूर मेरे साधना का शेष रहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं ये देश रहना चाहिए. सूर मेरे साधना का शेष रहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं ये देश रहना चाहिए. युवक का जैसे भविष्य है, जैसे भविष्य घडवायचं असेल तर आजची युवा पिढी सक्षम करणे ही आपली जबाबदारी आहे. सोशल मीडिया कसा असावा तर सोशल मीडिया हा पंढरपूरच्या विठ्ठलासारखा असावा. एकही लाईक शेअर कमेंट न करता हजारो भक्तांनी त्याच्या दर्शनाला यावं. धन्यवाद. पुढील स्पर्धक कोड क्रमांक 10. अनुकूलतेसाठी त्याला सर्व
जीवनमानाचा स्तर हा वाढलेला आहे, त्याच्यामुळे त्याला सर्व उपलब्ध आहे, पण त्याला आवडणारा फळ चिंच पेरू कोणते जांभूळ असेल तर त्याला ते झाडावर चढून काढायचं ठरलं तर ते करू शकत, कारण झाडावर चढणं हे आजकाल त्याला असं वाटायला लागलं की हे पारंपरिक किंवा हे कालबाह्य चाललं आहे, त्यांनी जीवनातल्या बऱ्याचशा गोष्टी गमावून ठेवलाय, तो स्वतंत्र विचार करू शकत नाही, तो कोणती खेळ मैदानी खेळ खेळू शकत नाही, जे की तो मीडियावर दिल्लीपर्यंतचे वक्तव्य करू शकतो, तो मीडियावर तज्ञ असू शकतो, परंतु तो स्वतः कोणताही विचार मांडू शकत नाही, त्याला वाटणारी बरोबर किंवा चूक कोणतीही गोष्ट ना तो त्याच्या शिक्षकासमोर बोलू शकतो, ना प्राध्यापकासमोर बोलू शकतो, ना प्राचार्यासमोर बोलू शकतो। आज तुम्हा सर्वांना गुरुवारी शिक्षकांना अनुभव असेल असं एकही विद्यार्थी खूप कमी प्रमाणात असेल का जो त्याचं परखड मत ते विरोधात असो समर्थनात असो तो येऊन मांडतोय तुमच्याशी ठामपणे बोलतोय, हे जर विद्यार्थी जर पुढे हरवलेले असेल तर हे सोशल मीडियाच्या आभासी वातावरणात कुठेतरी मग्न झालेत व्यस्त झालेत, जे की का झालेत तर मला मला व्यक्त व्हायचंय, मग व्यक्त कसं व्हायचंय, मला 15 सेकंदातच व्यक्तय, मला 30 सेकंदातच व्यक्त व्हायचंय, का तर त्यांनी नाविन्य त्यांनी कुतूहल हे सगळं संपून टाकलेलं आहे, 15 सेकंदात व्यक्त व्हायचं तो विचार काय आला त्यावर मला काही विचार करायचा नाही, तो बसतो असतो काही मला त्याचं देणं घेणं नाही, मला तो विचार संपला लगेच दुसरा हवाय, कारण माझ्याकडे संयम नावाची गोष्ट ही पूर्णपणे संपलेली आहे, त्यामुळे ज्यावेळेस वडील आई बहीण ज्यावेळेस मला कुठून तरी नाही म्हणतात त्यावेळेस मला त्या नाहीला तोंड देता येत नाही, माझ्याकडे तो संयम उरलेला नसतो आणि त्यामुळं आपली सर्वांची दिरंगाई होती। जाता जाता तुम्ही असं म्हणता तू जर एवढे तोटे सांगतोय तर फायदे काय, याचा फायदा 20% मध्ये एवढा मोठा समाजात 20% मध्ये काय फायदा असणार आहे। सुरेश द्वादी शिवारांचं एक वाक्य मला चांगलं पडतं की ज्याप्रमाणे सगळ्या गोष्टीला मर्यादा आहेत त्याप्रमाणे ह्या विज्ञानाला देखील मर्यादा असायला पाहिजे। ज्या हिरोशिमा नागासाकीवर अनुभवून टाकले त्यातील एक पायलट स्वतः आत्महत्या करून घेतो का, तंत्रज्ञानाने किती प्रगती केली असेल, जर हा विध्वंस होतोय हा माझ्यामुळे होतोय। त्यामुळं आपण आपल्यासाठी बनलेलं तंत्रज्ञान जे मूलभूत विज्ञानातून आलं ते आपल्यासाठी किती आणि इतरांसाठी किती, मला त्याचा किती उपयोग आहे, जीवनात मी किती असावं, याप्रमाणे आपण सर्वांनी विवेकी आणि सारासार विचार करणं गरजेचं आहे। जो की तुम्ही आम्ही जर तो सारासार विवेकी विचार केला जे 20% प्रमाण आहे सकारात्मक उपयोग करणारे ते प्रमाण 80 नाही आपल्याला 100% करता येईल, आणि ही आपल्या भारत देशाची युवा पिढी देशाच्या उन्नती करता तिचा उपयोग करून घेता येईल। जर ही परिस्थिती बदलली नाही तर कोणीतरी तुमचं नियंत्रण करील, कोणीतरी तुम्हाला विचार शिकवेल आणि कोणीतरी तुम्हाला विचार करायला लावेल आणि तुमचे प्रश्न काढून घेतले जाईल। त्यामुळे यावर पर्याय एकच, तुम्ही वाचणं आणि तुम्ही विवेकी विचार करणं। धन्यवाद। 10:21 पुढचा स्पर्धक कोड क्रमांक 11 प्रॉब्लेम काय इलेक्ट्रिक सप्लाय गेला होता ना त्याच्यामुळे ते हॅलो माहिती हॅलो पुढील स्पर्धक कोड क्रमांक 11 हॅलो
हॅलो तुझी वेळ सुरू होत आहे. नमस्कार, मी स्पर्धक कोड क्रमांक 11 आपल्या समोर विषय मांडत आहे, सोशल मीडियाच्या आभासी वास्तवात हरवते का चित्र. खर तर ज्यावेळेस मैदानावरती खेळणारं मूल हे गेमिंग आणि सोशल मीडियाच्या वास्तवामध्ये आपल्याला गुरफटलेलं दिसत, त्याचप्रमाणे या देशासाठी आपण ज्या तरुणाईंकडे एक मानव संसाधन विकास म्हणून बघतो, ज्यांचा विकास अपेक्षित करतो, त्यांच्याकडनं जर या देशाच्या सामाजिक आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक प्रश्नांवरती जर स्वतंत्र विचार मांडले जात नसतील तर मला वाटतं या ठिकाणी ही तरुणाई या सोशल मीडियाच्या आभासी वास्तवामध्ये खरंच गुरफटलेली पाहिजे. आज तंत्रज्ञान ज्या पद्धतीने जगामध्ये पोहोचलं त्याबरोबर भारतामध्ये सुद्धा मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल, त्यानंतर स्मार्टफोनच्या माध्यमातून आता तर सगळ्या गोष्टी आपल्याला सोयीच्या झालेल्या आहेत. परंतु हे करत असताना तंत्रज्ञानाची भूमिका कोणती ही गोष्ट आज तरुणांकडनं तपासून बघितली जात नाही, ही गोष्ट मला या ठिकाणी अजून करायची वाटते. कारण जेव्हा तुम्ही तंत्रज्ञान किंवा सोशल मीडिया हे तपासून बघतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्ही स्वतःच स्वयं मूल्यमापन करून आपण या विषयावरती कुठल्या बाजूला झुकतोय हे आपण शोधू शकाल. खर तर हा विषय कुठल्याही एका बाजूला झुकणार नाही, त्यामुळं आपल्यासारख्या तरुणाईंनी याच्याकडे तटस्थतीने बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आज काळाबरोबर सर्वांना सोबत घेऊन जात असताना असे काही स्तर आहेत, काही ट्रायबल एरियाज आहेत, लिस्ट डेव्हलप एरियाज आहेत की ज्यामध्ये अजूनही सोशल मीडिया पोहोचलेला नाही. या सगळ्यांना जर सोबत घेऊन जायचं असेल तर खऱ्या अर्थानं याच्यामध्येही फार मोठी गुंतागुंत आहे. कारण आपल्याकडे आर्थिक सांस्कृतिक स्तर फार भिन्न आहे आणि यांना जर भौगोलिक दृष्ट्या जर आपल्याला सोबत घेऊन सर्वंकष विकास जर साधायचा असेल तर मला वाटतं याच्यावरती खर तर विचार करण्याची गोष्ट आहे. खर तर या विषयाला जसं प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात त्या पद्धतीने आज आपण कुठल्या बाजूकडे झुकलेलो आहोत ही गोष्ट प्रत्येकाने आपापल्या पातळीवरती तपासून बघणं गरजेचं आहे. आज जर मानसशास्त्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर आज आपला तरुणाई ही त्या सोशल मीडियाचा वापर, गैरवापर आणि याचं पुढे रूपांतर होतोय असणार. म्हणजे आज सोशल मीडिया तंत्रज्ञानाचा वापर करून घेणं, ज्यावेळेस त्याची गरज जाणवते त्यावेळेस त्याचा तातडीनं वापर करणं आणि तरी सुद्धा त्याच्या आहारी न जाणं ही गोष्ट फार मोठी महत्वाची.
परंतु सोशल मीडियाच्या बाबतीत झालंय असं की आज युवकाला युवतीला खऱ्या अर्थानं सोशल मीडिया त्या तरुणाईचा वैयक्तिक सामाजिक आणि शैक्षणिक जीवनाचा अविभाज्य भाग झालेला असताना सुद्धा आजची तरुणाई ज्या वेळेस या सोशल मीडियाला हाताळण्यामागे अपयशी ठरते त्यावेळेस खऱ्या अर्थानं ती प्रत्यक्षरित्या आपल्याला या वातावरणामध्ये हरवलेली दिसून येते. खर तर जसं मी तुम्हाला आता सांगितलं की सोशल मीडियाचा वापर गैरवापर आणि व्यसन या तीन पातळींमधून आजचा तरुण प्रवास करतोय आणि याच्यामध्ये व्यसनाधीन झालेली तरुणाई ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते आणि त्याचं प्रमाणही आज जर आपण बघितलं तर जवळजवळ 70-80% प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. मग याकडे बघत असताना ज्यावेळेस आपण गरजेपुरता सोशल मीडियाचा वापर करतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं ती आपल्यासाठी एक सकारात्मक बाब मानावी लागेल, परंतु गरजेच्या पुढे ज्या वेळेस आपली पातळी जाते त्यावेळेस हे आपल्याला व्यसनामध्ये गेलेलं दिसून येतं. आज जेफ ऑर्लोस्की म्हणून एक अमेरिकन चित्रपट निर्माते आहे, तर त्यांनी आपल्या सोशल डायलेमा या डॉक्युमेंटरीमध्ये सोशल मीडियाच्या दोन्ही बाजू सांगितलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आजचा तरुण आणि आजची तरुणी यांना उद्देशून त्यांनी जी काही मांडणी केलेली आहे ती खर तर आपल्या सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आज सोशल मीडियाच्या बाबतीत बोलताना आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज आजची तरुणाई आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वतंत्र विचार मांडण्याऐवजी आपल्या आभासी जगामध्ये आणखी गुरफटलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आजच्या तरुणाई ज्यावेळेस देशामध्ये एखादी घटना घडली जाते देशाशी संबंधित, त्यावेळेस त्या घटनेवरती आपलं स्वविवेक बुद्धीने मत मांडण्याऐवजी ती माहिती आहे तशी स्वीकारली जाते आणि ती पुढे फॉरवर्ड केली जाते. ही गोष्ट आपापल्या पातळीवरती प्रत्येकाने तपासली पाहिजे. खरं तर सोशल मीडियाचा जो गैरवापर होतोय कारण किंवा याच्यामध्ये जो स्क्रीन टायमिंग आजच्या तरुणाईचा वाढत चाललाय याचं उत्तर सुद्धा सोशल मीडियामध्येच आहे. खरं तर सोशल मीडियामध्ये सुद्धा असे काही ऍप्लिकेशन्स आहे की ज्याच्या माध्यमातून आपला स्क्रीन टायमिंग आपण चेक करू शकतो आणि ते चेक केल्यानंतर आपण खरंच याच्यामध्ये हरवतोय का, आपण आपल्या दैनंदिन जीवनातील गरजेपेक्षा जास्त वेळ या वातावरणामध्ये या आभासी जगामध्ये व्यतीत करतोय का हे आपण बघणं गरजेचं आहे. आणि विषयाच्या शेवटाकडे जात असताना मला एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की जसं की संदीप खरे म्हणतात की ना अंदाज कुठले ना अवधान काही, कुठे यायचे जायचे भान नाही, ना अंदाज कुठले ना अवधान काही, कुठे यायचे जायचे भान नाही, जसा गंध निघतो हवेच्या प्रवासात, जसा गंध निघतो हवेच्या प्रवासात, न कुठले नकाशे न अनुमान काही, अशा पद्धतीने आजच्या तरुणाची स्थिती झालेली आहे. खरं तर याचे परिणाम आपल्याला सध्या जरी जाणवत नसले तर येणाऱ्या 10-15 वर्षांच्या कालावधीमध्ये याचे परिणाम हे आपल्याला भयंकर जाणवताना दिसतील, परंतु त्यावेळेस खऱ्या अर्थानं उशीर झालेला असेल. म्हणून आपण आज या गोष्टीबद्दल स्वतःचं स्वयं मूल्यमापन करणं आणि एक स्वतंत्र विचारशैली निर्माण करणं आणि एखाद्या घटनेची सत्यता परतळून पाहणं हे आजच्या युवकाच्या यशाचं गमक आहे असं मला वाटतं. धन्यवाद. 7:15 पुढील स्पर्धक कोड क्रमांक 12
त्यांचे जीवनमान जीवनस्तर उंचवायचं असेल तर शिक्षणाशिवाय करणं काय नाही आणि हे ओळखून किंबहुना हेच आपले जीवन ध्येय मानून संपूर्ण आयुष्य या कामासाठी खर्ची घालणाऱ्या महापुरुषांची या मातीला वानवा नाही आणि यापैकीच एक महत्वाचं नाव म्हणजे कर्मयुग भाऊराव पाटील. नमस्कार शून्य परीक्षक ज्ञाते वक्ते बरसिंग सरते हो मी स्पर्धक कोड क्रमांक 12 आज आपल्या समोर विषय मांडत आहे बहुआयामी व्यक्तिमत्व कर्मयुग भाऊराव पाटील. भाऊरावांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावी एका जैन कुटुंबामध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंभोज दहिवडी विटा इत्यादी ठिकाणी झाले. भाऊरावांना स्वावलंबी सेवाभावी वृत्ती तसेच सार्वजनिक काम करण्याचा वारसा आपल्या वडिलांकडून आलेला दिसतो. साधी राहणी कष्ट करून माळावर देखील नंदनवन फुलवण्याची जिद्द इत्यादी गुण त्यांनी त्यांचे आजोबा पायकोटा यांच्याकडून घेतलेले आपणास दिसून येतात. विटा येथे राहत असताना एकदा ते व त्यांचे साथी गुणाकांना खेळून एका विहिरीवरती पाणी पिण्यास गेले. त्यावेळी त्या विहिरीवरती फक्त स्पृश्य लोकांनाच पाणी पिण्याचा अधिकार होता. अस्पृश्यांना देखील हाटाला स्पर्श देखील करण्याला बंदी होती. हा अन्याय व भेदभाव भाऊरावांना सहन झाला नाही आणि म्हणून त्यांनी तेथील हाटच मोडून टाकला. सामाजिक विषमतेविषयी असलेली चीड या प्रकरणातून त्यांनी आपणास दाखवून दिलेली आहे. त्याचे माध्यमिक शिक्षण कोल्हापुरातील राजारव हायस्कूल मध्ये झाले. यावेळी जैन वसतिगृहामध्ये राहत असताना राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी हरिजन वर्गासाठी म्हणून स्थापन केलेल्या मिस क्लार्क हॉस्टेल मधील एका समारंभाला उपस्थित राहून ते जैन वसतिगृहामध्ये परतले. यावेळी वसतिगृह अधीक्षक श्री लठ्ठे यांनी आंघोळीच्या नियमभंगापोटी त्यांची वसतिगृहातून हकालपट्टी केली. यानंतर ते आपले मित्र बाळासाहेब खानविलकर यांच्या सहकार्याने ते राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या राजवाड्यावरती आले आणि याच दरम्यान शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव त्यांच्यावरती पडला. 1907 साली इस्लामचा एक विद्यार्थी ज्ञानदेव घोलक वर्गाबाहेर बसून शिकत असल्याचे त्यांनी पाहिले व त्यांनी त्यास कोल्हापुरातील मिस क्लार्क हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळवून दिला. दुधगाव येथे एक मोठा वाडा बरेच दिवस रिकामा पडून होता. तेथे भूताटकी आहे असे बोलले जाते. हे प्रकरण एका सावकाराने सर्व गावात सांगितले होते परंतु गावकऱ्यांना त्याबद्दल खरी माहिती नव्हती. भाऊरावांनीच तो वाडा भाड्याने घेतला आणि इसवी सन 1909 मध्ये मधवान मास्तर नानासाहेब वेळेकर भाऊसाहेब कुदे आणि मंडळींच्या समवेत दुधगाव येथे त्याच वाड्यामध्ये दुधगाव विद्यार्थी आश्रमाची स्थापना केली आणि रयत शिक्षण संस्थेचे बीज देखील इथेच रोवले गेले. 4 ऑक्टोबर 1919 रोजी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील काले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. सुरुवातीला काले येथे एक प्राथमिक शाळा स्थापन करण्यात आली. जे जे आपणास ठावे तेथे इतरांशी द्यावे तेथे इतरांशी द्यावे शहाणे करणे सोडावे सकळ जन ही धारणा कर्मवीरांची होती. 16 जून 1935 रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत झाली आणि वटवृक्ष हे या संस्थेचे बोधचिन्ह ठरले. कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेमार्फत शाळेविना खेडे नको व प्रशिक्षित शिक्षकाविना शाळा नको या विचारसरणीनुसार सिल्वर ज्युबली रिझर्वेशन कॉलेजची स्थापना सातारा येथे केली व त्याचे आजचे नाव महात्मा गांधी अध्यापक विद्यालय असे आहे. खासगी शिक्षण संस्थेने सुरू केलेले हे महाराष्ट्रातील पहिले ट्रेनिंग कॉलेज. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व ती वाढवावी निरनिराळ्या जाती समाजातील विद्यार्थी एकत्रितपणे नांदावे त्याचप्रमाणे बहुजन समाजाच्या शिक्षण विस्तारासाठी संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे सर्व विद्यार्थी काटकसरी व स्वावलंबी व्हावे ही प्रमुख उद्दिष्टे कर्मवीरांनी मांडली होती. स्वातंत्र्य स्वावलंब स्वाध्याय ही चतुसूत्री रयत शिक्षण संस्थेमध्ये कर्मवीरांनी सांगली होती आणि या चतुसूत्रीद्वारे रयत शिक्षण संस्था आजही कार्य करत आहे. महात्मा गांधीजींच्या विचारांचा कर्मवीरांवरती फार मोठा प्रभाव पडला होता. त्यानंतर त्यांनी जीवनात खालीचा अंगीकार केला. रोजच्या जीवनात गांधीजींची तत्वे पाळायला त्यांनी सुरुवात केली. गांधीजींच्या नावात त्यांनी 101 शाळा स्थापन केल्या. महात्मा गांधीजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेल्या पुणे कराराच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात युनियन बोर्डिंग हाऊसची स्थापना केली. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ध्येय हे बोधवाक्य कर्मवीरांनी स्वीकारले होते. यासाठी ते कमवा व शिका हा मंत्र विद्यार्थ्यांना देत होते.
काही प्रसंगी सरकारी मदतीविना शाळा बंद पडायची वेळ आली, त्यावेळी त्यांनी सरकारला असे सांगितले, गिव्ह मी अ बेस्ट प्लॅन, आय विल टर्न इट इंटू अ बेस्ट प्लॅन. मंगळ घासून श्रम केल्याशिवाय कोणालाही संस्थेत फुकट खाव्यास मिळणार नाही अशी धारणा कर्मवीरांची होती. 9 मे 1959 रोजी वयाच्या 72व्या वर्षी कर्मवीरांचे दुःखद निधन झाले. कर्मवीरांनी सुरू केलेला विचारांचा ज्ञानयज्ञ हा तेवत ठेवण्याचा मी आपणास ग्वाही देत आहे. जाता जाता एवढेच म्हणेन, कर्मवीर म्हणजे ज्ञानगंगेचा सरा, कर्मवीर म्हणजे ज्ञानगंगेचा सरा, करतो त्यांना मी मानाचा मुजरा, करतो त्यांना मी मानाचा मुजरा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. पुढील स्पर्धक कोड क्रमांक 13. Thank you.
होते मन मनगट आणि मेंदू सक्षम करणारे शिक्षण असावे असा त्यांचा आग्रह होता. मित्रो कर्वीर अण्णांचा व्यक्तिमत्वाचा पैलू आज मी तुमच्यासमोर मांडला आहे. 1924 साली राजर्षी शाहू नामी एक निधर्मी वसतिगृह सुरू केलं होतं आणि या वसतिगृहाचं नामकरण महात्मा गांधीजींच्या हस्ते करण्यात आलं. उद्घाटन समारंभाच्या वेळी बापूजी एका प्रसंगाने अचंबित झाले. अज्ञानाच्या अंधकारात मिटला मनाने जगणाऱ्या हरिजनांच्या समाजातील प्रकाश किरण ठरला असा विद्यार्थी हरीच्या मनावर अवलंबून न राहता कर्मवीराच्या या शाहू वडिलांना स्वतःच्या मनाने आणि भाऊरावांच्या प्रेरणेने संस्कृत विषयात पहिल्या वर्गात पहिला आला हे पाहून महात्मा गांधींना अत्यंत आनंद झाला. मित्रो त्या काळी त्या विद्यार्थ्याच्या वर्गात 99% विद्यार्थी उच्चवर्णीय होते. विद्येची कुठलीही परंपरा नसणाऱ्या विद्यार्थी देवाने केलेला भाषण अव्वल दर्जाचे यश संपादन करू शकतो हा रयतेचा चमत्कार महात्मा गांधीजींनी पाहिला आणि आपल्या गळ्यातील हार त्या विद्यार्थ्याच्या गळ्यात घातला. मित्रो सांगायची गोष्ट म्हणजे परंपरेच्या सनातनच्या विद्येची मक्तेदारी संपल्याचे प्रतीक तो हार होता. नव्या युगाची प्रसाद चिन्हे त्या हारात गुंतली गेली होती. सनातनच्या बाले किल्ला सिंहाच्या आयारातील ते सुमटणारा महात्मा फुलेची ती विजय ध्वजा होती आणि हे घडविलं म्हणून कर्मवीरांच्या वसतिगृहात सर्व धर्मीय विद्यार्थी एकत्र खाता जेवता ज्ञानाचा लाभ घेतात हे पाहून महात्मा गांधींना अत्यंत आनंद झाला. या भरतखंडातील हे एकमेव उदाहरण असल्याचा निर्वाळा गांधीजींनी दिला. ते म्हणाले जे साबरमती आश्रमात मुलगा जन्मला नाही ते भाऊरावांनी या ठिकाणी करून दाखवले. भाऊरावांचे स्वावलंबन स्वाभिमान स्वातंत्र्य समता या चतुश्रुतीचा देशातील शिक्षण क्षेत्रात पुढे आज आदर्श आहे. मित्रो बॅरिस्टर पी जी पाटील ढोलक पिंगा देवी सारख्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस सारा महाराष्ट्र पालथा घालताना पायाची चाळण करून घेणारे महात्मा गांधींना देव माणूस स्वातंत्र्याची तळमळीने वाट पाहणाऱ्यांना अण्णांच्या कर्तृत्वाचे इंग्लास उभा आहे की माझ्यासारख्या एखाद्या सामान्य मुलीने शब्दाचे किती जरी वर्णन एवढे केले तरी त्यांच्या लाडीतील एका देशाचेही वर्णन मला करता येणार नाही. तर मग या ज्योतीची इंग्लिशची पंक्ती अण्णांच्या तेजोमय कार्यापुढे टिकून जाईल आणि तसा प्रयत्न करणे म्हणजे पंक्तीने सूर्याला रस्ता दाखवल्या. ज्ञानगंगेच्या तळाशी शिवाय अस्पष्ट झालेली रत्न वराने सोडण्याचं काम कर्मवीरांनी केलं. बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानाची गंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत नेण्याचं काम केलं आणि असा या शैक्षणिक क्षेत्रातील संतांचा 9 मे 1959 रोजी मृत्यू झाला. आणि अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला मी विनम्र अभिवादन करते आणि या विचार मंचाची रजा घेते. जय हिंद जय कर्मवीर. 7 मिनिटे 11 सेकंद पुढील स्पर्धक कोड क्रमांक 14 स्पर्धक कोड क्रमांक 14 एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास वर्तमान आणि भूतकाळाचे युवकांचं मन मेंदू आणि मनकड बळकट करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या छत्रपती शिवरायांनी ज्याप्रमाणे शून्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्याचप्रमाणे सर्व काही शून्य असताना फक्त आपल्या ज्ञानाच्या आणि कार्याच्या जोरावर ज्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. प्रथमतः यांना अभिवादन करतो. आणि खर तर एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगलं पाहिजे. कारण व्यक्ती कधी ना कधी संपते परंतु व्यक्तिमत्व कायम जिवंत राहतं आणि समाजातील अशा एका बहुआयामी व्यक्तिमत्वाचं व्यक्तित्व कर्तृत्व आणि नेतृत्व जे अवघ्या जगाला कळायला हवं यासाठी नमस्कार. मी स्पर्धक कोड क्रमांक 14 कर्मवीर अण्णांच्या कार्याच्या पदस्पर्शानं पावन झालेला रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आपल्यासोबत विषय मांडतो आहे बहुआयामी व्यक्तिमत्व कर्मवीर भाऊराव पाटील. मग विषयाला पुढे नेत असताना बहुआयामी या शब्दाचा अर्थ या शब्दाचं महत्व आपल्यासमोर सांगणं मला गरजेचं वाटतं. मग बहुआयामी व्यक्तिमत्व होण्यासाठी खरी गरज असते ती स्वतःवर विश्वास ठेवण्याची जातीपातीची बंधने जुगारण्याची संशयाचे काळे पडदे बाजूला सारण्याची विचार हृदय आणि संवेदनशील मन जपण्याची मग खरे बहुआयामी व्यक्तिमत्व असतात हृदयाच्या ढासलेल्या भिंतींना नवे उभे करणारे कारागीर आशेचे नवे नवे रंग देणारे रंगारे दुसऱ्याच्या जीवनात प्रेरणा भरणारे प्रेरणा स्रोत. आणि मग खऱ्या अर्थानं विकासाचा ध्यास नाविन्याची कास आणि समाजातील प्रश्नांचा अभ्यास ही त्रिसूत्रे ज्यांनी आयुष्यभर डोळ्यासमोर ठेवली आणि या त्रिसूत्रेच्या जोरावर
ज्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये यशाचं शिखर गाठण्याचं काम केलं ते म्हणजे आदर्श आणि भूआयामी व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. आणि मग नंतर खरंतर तारुण्याच्या ऐन उंबरठ्यावर आल्यानंतर यशाची व्याख्या कर्मवीरांचं चरित्र वाचल्यानंतर मला कळाली आणि मग मी विचार केला की मलाही काहीतरी असं करायचंय की सगळीकडे माझं नाव निघालं पाहिजे, मला असं काहीतरी करून दाखवायचंय की माझ्यासाठी सगळीकडे टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि मग मी निर्णय घेतला की मला भाऊराव पाटील व्हायचंय. होय, मला भाऊराव पाटील व्हायचंय. आता तुमच्या सगळ्यांच्या मनात प्रश्न पडला असेल की भाऊराव पाटील होणं सोपं आहे का? इतके वर्ष झालं कुणी भाऊराव पाटील होऊ शकलं नाही. हा पोरगा सरळ सरळ म्हणतो की याला भाऊराव पाटील व्हायचंय. होय, पण मला कर्मवीर भाऊराव पाटील व्हायचं नाहीये, तर मला कर्मवीर भाऊराव पाटलांना आदर्श ठेवून त्यांचा विचार आत्मसात करून मला आजचे या काळातले माझ्या क्षेत्रातला भाऊराव पाटील व्हायचंय. मित्रांनो, खरं तर आज कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवन चरित्र समजून घेताना माझ्या असं लक्षात आलं की कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अंगी एक गुण होता, एक कौशल्य होतं की त्या कौशल्याच्या गुणावर त्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. आणि तो गुण होता त्यांच्या संघटन कौशल्याचा. आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संघटन कौशल्यावर बोलत असताना मला एक गोष्ट आठवते. माझ्या लहानपणी माझी आजी सांगायची की एकदा दारात वाळ खाल्ल्या धान्यावर पक्ष्यांनी आक्रमण केलं. प्रत्येक पक्षी आपल्या भूकेची भूक भागवण्यासाठी तो दाणे खात होता, परंतु तेवढ्यात एका शिकाऱ्यानं त्या पक्ष्यांवर जाळं टाकलं आणि सारे पक्षी त्या जाळ्यात अडकले. प्रत्येक पक्षी त्या जाळ्यातून उडण्याचा निसटण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्या जाळ्यातून बाहेर पडणं अशक्यच होतं. परंतु त्या थव्यामध्ये कर्मवीरांसारखा एखादा महर्षी असावा की त्यांनी सांगितलं की बाबा नो चला सर्वे जर एकाच वेळी प्रयत्न करूया. आणि साऱ्या पक्षांनी एकाच वेळी उडण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे तो पक्षांचा थवा त्या जाळ सकट आकाशात दूरवर निघून गेला. आपण याला आजच्या भाषेमध्ये सोशल इंजिनिअरिंग असं म्हटलं जातं. खर तर मित्रांनो, आज कर्मवीर भाऊराव पाटील यांना समजून घेताना मला एक आवर्जून इथं गोष्ट सांगायची वाटते की कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संघटन कौशल्याचा विचार करताना त्यांचं सगळ्यात मोठं जिवंत उदाहरण म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील हयातीत असताना रयत शिक्षण संस्थेने 578 प्राथमिक शाळा, 439 माध्यमिक विद्यालय, 38 वसतिगृह, 160 उच्च माध्यमिक विद्यालय, 17 शेती विद्यालय, 21 तंत्रज्ञान विद्यालय, 8 अध्यापक महाविद्यालय, 41 महाविद्यालय आणि 5 इंग्रजी महाविद्यालय यांची स्थापना केली. खऱ्या अर्थानं दुधगाव प्रसारक मंडळापासून सुरू झालेले छोटस रोपट आज रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून याचा फार मोठा वटवृक्ष झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणूनच की काय रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह हे सुद्धा वटवृक्षच आहे. म्हणजे युवलेचे रूप लाविले द्वारी त्याचा मेलू गेल्या गगनावरी जी उक्ते, ही उक्ती रयत शिक्षण संस्थेच्या कार्याशी अगदी तंतोतंत जुळते. कर्मवीरांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण इथल्या विद्यार्थ्यांना दिली. ते श्रम हीच प्रतिष्ठा असं मानत असत. मग कर्मवीरांनी इथल्या मुलांना कगवा आणि शिका हा महामंत्र दिला. मग काही काही प्रसंगाला असं व्हायचं की सरकारची मदतच यायची नाही आणि मग तेव्हा शाळा बंद पाडण्याची वेळ यायची आणि कर्मवीर तेव्हा प्रत्येकाला सांगायची, विनंती करायचे, अरे मला कोणती तरी नापीक जमीन द्या, मी त्याचं सोनं करून दाखवतो तुम्हाला. या एका प्रसंगातून कर्मवीर अण्णांचं प्रचंड आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतो. मग कर्मवीर अण्णासाहेब कर्मवीर अण्णांचं सामाजिक कार्य इतिहास, वर्तमान आणि भविष्य काळाच्या दृष्टीने किती महत्वाचं होतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे ज्या काळात अगदी टोकाची जाती व्यवस्था आणि कर्माटा होती त्या काळामध्ये सर्व जाती धर्मातील मुलांसाठी एकच वसतिगृह स्थापन करण्याचं काम त्या काळात कर्मवीर भाऊरावांनी पाटलांनी केलं हे केवढं मोठा धाडसाचा विषय होता. भाऊराव, मला जे साबरमती आश्रमात करता आलं नाही ते तुम्ही साधासाठी एका छोट्या गावी करून दाखवलं याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन. हे गौरव उद्गार स्वतः महात्मा गांधीजींनी आपल्या सातारच्या छत्रपती शाहू महाराज बोर्डिंग हाऊस बद्दल काढले होते. खरंतर आबाळ एवढं कर्तृत्व असताना सुद्धा कणभरही अहंकार नसलेलं नेतृत्व म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीरांना बरं झालं तुमचं येणं झालं, तुम्ही लिहिली आम्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याची कविता आणि आमच्या जगण्याचं गाणं झालं. तुम्ही लिहिली आम्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याची कविता आणि आमच्या जगण्याचं गाणं झालं. इथं आलेल्या माझ्या सर्व स्पर्धक मित्रांना मला आवर्जून सांगावं असं वाटतं की तुमच्या जर कर्मवीर समजून घेण्याची आणि कर्मवीर समजून सांगण्याची तळमळ असेल ना, तर कर्मवीरांचे विचार आयुष्यात तुम्हाला कुठेच कमी पडू देत नाहीत. एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जय कर्मवीर. 6:17 पुढील स्पर्धक कोड क्रमांक 15
ऍडजस्ट झालाय मॅक. चला तुझी वेळ सुरू होत आहे आता. नमस्कार सर्व रसिक श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील तुम्ही सर्व सन्माननीय हो. न त्वहं कामये राज्यम न स्वर्गम ना पुनराभवम कामये दुखत्वानां प्राणिनां अर्थिनाशनम अशा आशयाचं एक संस्कृत सुभाषित आहे आणि त्या सुभाषिताचा अर्थ मला राज्य उपभोगायची इच्छा नाही, स्वर्ग आणि मोक्ष या भावनाही मला नाही, माझी एवढीच इच्छा आहे मानवाचे दुःख नाहीस करण्याचा प्रयत्न माझ्यातून अखेरपर्यंत घडो. रसिक हो, जेव्हा जेव्हा हे सुभाषित मी माझ्या मनात घोळत असते तेव्हा तेव्हा या सुभाषिताचा प्रत्यक्ष जीवनात अंतर्भाव केलेलं एक चरित्र डोळ्यासमोर उभं राहतं आणि ते चरित्र नायक म्हणजे आपल्या ग्रेस शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील. आज प्रस्तुत विचारमंचावर कर्मवीर अण्णांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कर्मवीरांची आम्ही लेकरे रयत माऊली आमची आई. कर्मवीरांची आम्ही लेकरे रयत माऊली आमची आई. जात वेगळी नाही अम्मा धर्म वेगळा नाही. जात वेगळी नाही अम्मा धर्म वेगळा नाही. ज्ञानाच्या या अतंग महासागरात अशी काही रत्ने जन्माला येतात जी आपल्या तेजाने स्वकर्तृत्वाने चारित्र्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत असतात. या शिवरायांच्या पवित्र भूमीत ज्याने झोपलेल्याला जागे केले, जागे असलेल्याला उभे केले, उभे असलेल्याला चालायला लावले आणि चालत असलेल्याला पळायला लावले आणि पळणाऱ्याच्या हाती अज्ञान आणि अंधकार नाहीसा करण्यासाठी ज्ञानाची ज्योत दिली असे धैर्यवान शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुनश्च विनम्र अभिवादन करते. मित्र हो, डोळ्यासमोर आणा 21व्या शतकातील महाराष्ट्र. अज्ञान आणि अंधकाराची न संपणारी रात्र, ज्ञानोदयाची कुठेही चिन्ह न दिसणं, माणूस माणसाशी माणूस म्हणून वागेना अस्पृश्यतेचे चटके सहन करत हीनत्वाचे जीवन जगणारा एक मोठा समाज. याच वातावरणात 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी एका आदर्श राज्याची निर्मिती केली म्हणजे स्वराज्याची निर्मिती केली. याच काळात महात्मा ज्योतिराव फुले नावाच्या एका कदमवार महापुरुषाने इथल्या बहुजन समाजाला विज्ञानाचे महत्व पटवून देण्यासाठी चळवळ उभी केली. ज्ञानाच्या लख प्रकाशाने बहुजनांचे डोळे दिपले गेले. मानवाच्या उत्थानाची ही चळवळ फुलेंच्या नंतर समानतेचा सागर असणाऱ्या कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी अशीच पुढे चालू ठेवली. फुले आणि शाहू या दोघांच्या विचाराला गरज होती ती म्हणजे एका वैचारिक वारसदाराची आणि तोच विचाराचा वारसा पुढे चालवला तो म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांनी. प्रत्येक दिवस उगवतो आणि मावळतो, प्रत्येक दिवस उगवतो आणि मावळतो, परंतु असा एखादा दिवस येतो की आपल्या आयुष्याला कलाटणी देऊन जातो आणि तो दिवस म्हणजे 22 सप्टेंबर 1887 रोजी हातकणंगले तालुक्यातील वारणेच्या तीरावर बसलेल्या कुंभोजा गावी कर्मवीरांचा जन्म झाला. अगदी लहानपणापासूनच समाज व्यवस्थेविषयी त्यांच्या मनात विलक्षण चीड होती. जाती जातींमध्ये दुबकलेला हा समाज सुधारला पाहिजे, सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, सर्वांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिता आले पाहिजे असे बंडखोर विचार त्यांच्या मनात बालपणापासूनच दृढ झाले होते. शाळकरी वयात असताना लाभलेला राजर्षी शाहू महाराजांचा सहवास, दिगंबर जैन बोर्डिंग मध्ये असताना तेथे पाळल्या जाणाऱ्या 16 आवळ्याच्या प्रतिला विरोध, आपल्या अस्पृश्य समाजातील मित्राला सार्वजनिक विहिरीवर पाणी पिण्यास केलेला विरोध, त्यामुळे त्या विहिरीचा रहाट मोडून विहिरीतच टाकण्याचा केलेला बंडखोरपणा असो, अस्पृश्य समाजातील मुलाला वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागते यामुळे आलेला संताप असो, या सर्व गोष्टींनी कर्मवीरांचे बालपण भरून गेले होते. रंजल्या गांजल्या बहुजन समाजाशी त्यांना कृत्रिम कळवळा आयुष्यभर स्वस्थ बसू देत नव्हत्या. स्वतःच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी काही काळ संस्कृत शिक्षक म्हणून शिकवण्यात येते असो